नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मागे गणेश जयंती उत्सव हा सर्वत्र साजरा केला गेला. मागे गणेश जयंती निमित्त पनवेल तालुक्यातील सर्व मंदिरं सजून भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेली होती. तालुक्यातील कोपर गावात स्वयंभू चिंतामणीचं पुरातन मंदिर असून येथे जवळपास 100 वर्षांची मागे गणेश जयंतीची परंपरा आहे. भजन कीर्तन, हरिनाम सप्ताह, महाप्रसाद, पालखी सोहळा यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. शुक्रवार सकाळपासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तोंडरे गावातील दिनेश बाळाराम पाटील यांच्या कुटुंबियांनी माघी गणेश जयंतीचं औचित्य साधून आयोजित केलेला कार्यक्रम हा शून्य कचरा संकल्पनेस अनुसरून साजरा केला. या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा जराही वापर करण्यात आला नाही. यामध्ये विशेषत्वाने भाविकांची भोजन व्यवस्था ही पर्यावरणाचं भान जपत केळीच्या पानावर करण्यात आलेली होती. पाणी आणि सरबत पिण्याकरिता कागदाच्या व स्टीलच्या ग्लासचा वापर करण्यात आला होता. याशिवाय मंडपातील व्यवस्थेवरही विशेष लक्ष देण्यात आलं. तसंच कार्यक्रमाच्या सजावटीकरिता रंगीत कागदाचा, कापडाचा व बॅनर्स करता कार्डबोर्डचा वापर करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान जनजागृतीपर उत्कृष्ट रांगोळी काढण्यात आलेली होती. कार्यक्रम झाल्यानंतर उरलेलं अन्न हे गरिबांना वाटप करण्याकरता देण्यात आलं. तसंच उरलेला ओला कचरा हा कंपोस्ट करण्याकरता कंपोस्ट पिठामध्ये टाकण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना तसंच गावातील तरुण तरुणी, महिला व ग्रामस्थ यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी आणि मुलांबरोबर त्यांच्याही ज्ञानात भर पडावी या उद्देशानं पेण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ली व प्रथम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं रायगड जिल्हा परिषदेच्या कार्ली शाळेत अनोखे ग्राम शिक्षा केंद्र उभारण्यात आलंय. विशेष म्हणजे कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. म्हसळा शहरात स्थानिक पोलिसांच्या डोळेझाकीमुळे खुले आम, दारू, मटका, जुगार असे अवैध धंदे सुरू असल्याबाबत सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. तसंच म्हसळा पोलिसांच्या खबऱ्यांकडून अवैध धंद्यांची खबर मिळत नाहीये. अखेर स्थानिक पोलीस अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांच्या पथकाने गुन्हा नोंदवल्याचे सांगण्यात आले. टाटा स्टीलनं निफानवाडी या आदिवासी पाड्याचे रूप पालटून टाकण्यासाठी पावलं उचलली आहे. निफानवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील टाटा स्टीलच्या सावरोली पंचायत प्रकल्पाच्या नजीक आहे. या निवासी पाड्यामध्ये 22 झोपड्या असून सध्या एकूण वस्तीची अवस्था फारच बिकट झालेली होती. विशेषतः पावसाळ्यात येथे पाणी साचल्याने रहिवाशांना खूपच त्रास होतो. मात्र टाटा स्टीलच्या या उपक्रमामुळे पाड्यामधील सुमारे 130 रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. आपल्या कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून टाटा स्टीलनं या घरांच्या नूतनीकरणासाठी मदतीचा हात पुढे केलाय. मातीमध्ये मुरुमची भर घालून या संपूर्ण परिसरातील भूभाग उंचवण्याचं कार्य केलंय आणि त्यावर काँक्रीट पसरवून टाकला. त्यामुळे आता पावसाळ्याच्या दिवसात येथील झोपड्यांमध्ये पाणी शिरणार नाही. या पाड्याला जोडणारा आणि सर्व मौसमात टिकून राहील असा काँक्रीटचा रस्ता देखील बांधण्यात आलाय. कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या विनय वेखंडे यांनी यावेळी कृषी पर्यटनासोबत आता भाजीपाला शेती व्यवसायाकडेही आपले पावले वळवले आहेत. दरम्यान भाजीपाला दररोज उपलब्ध होत असल्याने कर्जत शहरातील घाऊक भाजीपाला विक्रेते यांच्याकडे दररोज भाजीची उचल घेतात. त्यामुळे विनय वेखंडे यांना नवीन व्यवसायामुळे आर्थिक लाभ होत आहे. माघी गणपती उत्सवाच्या निमित्तानं महड येथे कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या सुमधुर वाणीमधून हर्षद महाराज जोगळेकर यांनी सुंदर असं गणपती उत्सवावरील आपले विचार कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले. यावेळी भव्य दिव्य अशी रांगोळी वरदविनायक फुल रांगोळी मंडळानं साकारली. रांगोळीचं सुंदर असं दृश्य भक्तगणांचं लक्ष वेधत असल्याने भाविक मंडळी आपल्याजवळील मोबाईलमध्ये ही रांगोळी टिपण्याचा प्रयत्न करीत होते. गणपती उत्सव हा मराठी महिन्यातील माघ महिन्यात येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करण्यात येतो. विशेषतः महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायक मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते.
वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी महड येथे असंख्य भक्तगण येत असतात। मुंबई पुणे महामार्गावर असलेले अष्टविनायकापैकी महड गावातील वरदविनायक गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला। अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड हा अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयाने ठोठावलाय। परेश संजय मते असं आरोपीचं नाव आहे। हा गुन्हा 19 मार्च 2021 रोजी रात्री 9:50 घडला। या प्रकरणातील पीडितेशी आरोपी परेश संजय मते याने फेसबुकवर मैत्री केली। सुरुवातीला जवळीक साधून त्यानंतर फोनवर संवाद साधून आरोपीनं पीडितेला तिच्या अज्ञानपणाचा व एकटेपणाचा फायदा घेऊन तिला तिच्या मर्जीशिवाय तसंच तिच्या आई वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून आपटा फाटा येथे पळवून नेलं। तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी झाली। यामध्ये भाजपचे सतीश मस्कर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे। त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलंय। महाड शहरात सातत्यानं पूर येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे। सन 2021 मध्ये महाड शहरात महापूर आल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं। या महापुरानंतर महाडच्या पूर परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत शासन दरबारी योग्य पावलं उचलली जात नाहीयेत। पुराला निर्बंध करण्यासाठी योग्य उपाय योजले जाणं आवश्यक आहे, मात्र पुरेशी यांत्रिक साधनं उपलब्ध होत नाहीयेत। संतप्त झालेल्या महाडकरांनी शनिवारी सकाळी महाड पूर निवारण समितीतर्फे महाड उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला। संपूर्ण बाजारपेठेतून घोषणा देत हा मोर्चा महाड उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला। या समितीनं महाड बंदची घोषणा देखील केली, त्यामुळे शहरातील बहुतांश दुकाने ही दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती। अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई विभाग सल्लागारपदी प्राचार्य डॉक्टर आशिष जैन व नवी मुंबई अध्यक्षपदी डॉक्टर भूषण राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या पनवेल येथील डीडी विस्पुते कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर प्रिन्सिपल पदावर कार्यरत आहेत। डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत वन्यजीव ठाणे कर्णाळ पक्षी अभयारण्याअंतर्गत ग्राम परिस्थितीय विकास समिती शिरडोन यांच्या वतीनं शिरडोन ग्रामपंचायत हद्दीतील 76 लाभार्थ्यांना 75% अनुदान देऊन गॅस गिझरचं वाटप करण्यात आलं। शिरडोन येथे ग्राम परिस्थितीय विकास समिती शिरडोन येथे शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम झाला। पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी वन विभागाच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत ग्राम परिस्थितीय विकास समिती शिरडोन अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी वन अधिकाऱ्यांचे आभार मानले, तसंच गॅस गिझरविषयी उपस्थित लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली। याआधी ग्राम परिस्थितीय विकास समितीच्या माध्यमातून 325 कुटुंबांना गॅस सिलेंडर आणि 98 महिलांना शिलाई मशीनचं देखील वाटप करण्यात आलं होतं।